श्रीमद भगवद गीता आपण अध्याय पाहत आहोत सांख्ययोग. तर लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या सांख्ययोगामध्ये जे भगवंतांनी आत्मतत्वाबद्दल जे वर्णन केलं आहे ते अप्रतिम अद्भुत आहे. लक्षात आलं ना? तर हे असंच चिंतन करता करता काल काही गोष्टी अलौकिक आतून लिहिल्या गेल्या त्या तुम्हाला सांगतो. कारण काही गोष्टी आहेत ना की जे सत्य आहे, लक्षात आलं ना, त्या सत्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिल्या पाहिजे. मग काही असे प्रश्न निर्माण झाले अंतरंगात, ते तुमच्याशी शेअर करण्यासाठी थोडी लालचा निर्माण होते. कारण ते तुम्हाला जर महत्त्वाचे असतील तर त्याच्यावर तुम्ही चिंतन करू शकता. ते म्हणजे जगात सर्वात अनंत व्यापक, लक्षात आलं, जगात सर्वात अनंत व्यापक सूक्ष्मतम सूक्ष्म वस्तू जर कोणती असेल तर त्याचं नाव आहे आकाश. की आकाशात सर्वात सूक्ष्मतम सूक्ष्म गोष्ट आहे, ते कुठेही कधी कशातही शिरू शकतं. जगातील सर्वात स्पीड वस्तू, स्पीड म्हणजे वेगवान वस्तू, कोणती असू शकते, लक्षात आलं ना, सर्वात ती म्हणजे द्रष्टा, म्हणजे दृष्टी. लक्षात आलं ना? अंतरंगातला जो द्रष्टा आहे तो सर्वात स्पीड आहे, त्याच्यासारखं स्पीड कोणामध्ये नाही. जगातील सर्वात तेजोमय वस्तू, म्हणजे सर्वात तेजस्वी वस्तू काय असेल, ती म्हणजे ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान. आपण जे ज्ञान शिकतोय ज्ञानासारखं, कारण हे जे ज्ञान आहे आता आपण जे ऐकतोय, भगवंत अर्जुनाला सांगतायत हे ज्ञान अद्भुत आहे, अद्भुत, त्याच्यासारखं तेजोमय काही नाही. मग ज्ञानच सर्वात तेजोमय आहे. पुढे असं लिहिलं की जगात सर्वात सुंदर, अतिसुंदर वस्तू काय आहे, सर्वात अतिसुंदर वस्तू ती म्हणजे भक्ती होय. भक्तीपेक्षा सुंदर वस्तू या जगात नाही. हां, ही भक्ती. जगातील सर्वात शांत वस्तू कुठची आहे, शांत वस्तू ती म्हणजे समाधान. सर्व गोष्टी करा पण जर तुम्हाला समाधान नाही मिळालं तर काय उपयोग आहे त्या सर्व गोष्टी. म्हणजे सर्वात जगात सर्वात शांत वस्तू म्हणजे समाधान. आणि जगातील सर्वात कठीण वस्तू, सर्वात कठीण वस्तू जर कोणती असेल तर तो म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास सर्वात जगातली कठीण वस्तू आहे. म्हणजे माणूस मेला तरी तो एक सोडत नाही. जसं आपले क्रांतिकारक ज्यावेळी देश स्वतंत्र होता ना, त्यांना अक्षरशः फासावर चढवलं गेलं. पण आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की तो फास पण कमी पडला त्यांना, ते अजरामर अखंड झाले. म्हणजे विचार आत्मविश्वासामध्ये खूप. आणि जगात सर्वात म्हणजे सर्व मौल्यवान, लक्षात आलं, पवित्र, स्वच्छ, सुंदर, लक्षात आलं, आणि त्याची किंमत कधीही न मोजता येणारी, लक्षात आलं, अशी जर कोणती गोष्ट असेल ती म्हणजे आत्मज्ञानी गुरु भेटणं, लक्षात आलं. त्याच्यासारखी बोलतो मौल्यवान ह्या गोष्टी. बाकी सर्वांचं मूल्यमापन करता येईल, गुरूंचं मूल्यमापन कधीच करता येत नाही. जगातील सर्वात जवळ असलेली गोष्ट म्हणजे कोणती, जगात सर्वात जवळ असलेली गोष्ट ते म्हणजे मी आहे. मीच नसेल तर जग कसं असू शकेल. म्हणून मी सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात आलं. ह्या दोन्ही गोष्टी म्हण, मी म्हणजे ईश्वरी तत्व, आहे म्हणजे परमेश्वरी तत्व, हे दोन्ही सर्वात जवळच्या गोष्टी आहेत. आणि जीवनातील सर्वात मोठा लॉस म्हणजे सर्वात मोठं नुकसान, सर्वात मोठं आपली हानी काय असू शकते, ते म्हणजे मी ईश्वर स्वरूप असून सुद्धा मी स्वतःला कमी लेखणं, हे सर्वात मोठं लॉस आहे. हे सर्व हे चिंतनातून आलेले विषय होते, हे तुमच्यासमोर मांडणं. कारण कसं असतं की माझा दृष्टिकोन तुमच्याकडे वेगळा आहे पाहण्याचा, लक्षात आलं ना. तुमचा काय हे मला माहिती नाही, पण माझा दृष्टिकोन वेगळा आहे की तुम्ही त्या सत्याला जाणा, लक्षात आलं ना. आणि ज्या दिवशी तुमच्या अंतरंगामध्ये सत्य उभं असेल त्यावेळेला ह्या जगामध्ये द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवेदावे, भेदाभेद हे काहीच दिसणार नाही तुम्हाला. सर्व एकच विश्व आहे, आनंदाने हे विश्व चाललेलं आहे, गुण्या गोविंदाने राहत आहे, सर्वत्र शांतमय अवस्था आहे.
सर्व एकमेकाला सुख देत आहेत ही दृष्टी तुम्हाला मिळावी. आणि तुमची सृष्टी आता जी आहे ती सर्व चेंज व्हावं, तुमचं जीवनमान चेंज व्हावं, तुमचं जीवनमान हाय लेवलला निघून जावं, उंचावून, आणि ते बाकीच्या गोष्टींतून नाही, तुमच्या अंतरंगातून. कारण हे तुमचं ऐश्वर्य आहे खऱ्या अर्थाने. नाहीतर हा सर्वात मोठा लॉस आहे, सर्वात मोठं नुकसान आहे, सर्वात मोठं पाप आहे, लक्षात आलं ना. आणि सर्वात मोठा ताप पण तेच आहे. म्हणून हे समजलं तर सर्वात मोठा आनंद तुमच्याकडे असेल. तुम्हाला कुठचीही बाहेरची वस्तू तुम्हाला आनंदी करू शकत नाही, इतकं आनंद तुमच्या अंतरंगात असेल. आणि तोही 24 तास, 24 तास आनंदी. एक मिनटं पण दुःखी राहू शकत नाही, एक सेकंद पण तुम्ही दुःखी राहू शकत नाही. कारण दुःख देणारं तुमचं मन नम्र झालेलं असेल, चांगलं वाईट शोधणारी तुमची बुद्धी भगवंत प्रेमात पडलेली असेल, मी म्हणणारा तो नाहीसाच झालेला असतो. आणि हे जग म्हणजे जगदीश दिसत असतं, हे विश्व म्हणजे विश्वंभर दिसत असतं, हे संपूर्ण जीवन हे प्रेममय दिसतं. लक्षात, एवढी उच्चतम अवस्था, लक्षात, उच्चतम अवस्था ही खूप महत्त्वाची आहे. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी असं सांगितले, धर्माची व्याख्या सांगितली की धर्मधर्म म्हणजे नेमकं काय. हे सत्य म्हणजे तुमचं हे जीवन हे आत्मतत्व आहे, लक्षात आलं ना. विश्वरूपाने हे सत्य जो सांगतो, लक्षात आलं, आणि जो ऐकतो त्याला धर्म म्हटलं त्याने. तो खरा धर्माचं पालन करणार असतो. धर्म म्हणजे सत्य, लक्षात ठेवा. आणि सत्य म्हणजे काय की आत्मतत्व, हे जे आपल्याला आहे सांख्ययोगामध्ये सांगितलं तेच. कारण त्याच्यापेक्षा सत्य दुसरं काहीच नाही बाहेर आणि असूच शकत नाही हेच. तर हे पुढे असं माफी असं भावंडांनो, विषय तुमचा थोडासा इकडे गेला. कारण अभ्यास हा अभ्यास असतो, लक्षात आलं, तो कुठच्याही अँगलने असो. तर महत्त्वाचं आहे की कोणी ह्या आत्मतत्वाला अद्भुत, भगवंत सांगतात अर्जुन, अद्भुत आश्चर्यकारक पाहतं, कसं असेल ते, असं कसं, बाप रे, कल्पना पण करू, कल्पना करूच शकत नाही, इतकं ते जबरदस्त आहे. कोण आश्चर्यकारक त्याचं वर्णन करतो, भगवंत काही वर्णन आश्चर्यकारक इतकं अद्भुत करतात त्याचं वर्णन, ते आपण ऐकतच आहोत. आणि आश्चर्य म्हणून लोक ऐकतात, हे काय सांगतायत ते, कसं शक्य आहे, एवढं विशाल आत्मतत्व आहे. पुढे, पण हे पाहून ऐकून कोणीही त्याला तत्वता जाणत नाही. बघा भगवंत काय सांगतात, हे सर्व पाहून, लक्षात आलं ना, ऐकून कोणीही तत्वता त्याला जाणत नाही, लक्षात आलं. कारण ती सांगण्याची वस्तू नाही आहे, हे पुन्हा सांगतो, हे बघ, हे बघा आत्मतत्व असं वस्तू नाही आहे म्हणून जाणत नाही, लक्षात आलं ना. कारण तसं जाणण्याचा विषयच नाही तो, अनुभवण्याचा विषय आहे तो, लक्षात आलं ना. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी सांगतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे जाणीव आणि नेणीव तिथे भगवंती नाही आहे, हरि उच्चारणी पाही मोक्ष. हरी म्हणजे हरी जेव्हा समजतो, सर्व विश्व हरण करून घेतो, तुझंही शरीर हरण करून घेतो, तो हरी सर्वत्र आहे, लक्षात आलं ना. ते जाणणं म्हणजे खरं मोक्ष, खरी मुक्ती, तोच झालं. त्या वेगवेगळी नावं जरी दिली, कारण हरी हे नाव, लक्षात आलं, सर्व संतांनी मुद्दामून घेतलं. कारण हे सर्व शब्द वापरले गेले होते आत्मतत्व किंवा का, म्हणून त्यांनी एक स्पेशल नाव दिलं की हरी, लक्षात आलं. पुढे असं भगवंत सांगतायत, हे अर्जुना, सर्वांच्या देहातील आत्मा हा कधीही मारता येण्याजोगा नाही, म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नकोस, तू युद्ध कर. आणि युद्ध भाग्यवंत जे असतात, जे क्षत्रिय भाग्यवंत असतात त्यांना लाभतं, नाही तर युद्धच नाही तर तू क्षत्रियाचं हे कसं करणार, परीक्षाच नाही तर अभ्यासाला काय महत्त्व राहणार, लक्षात आलं ना, काहीच राहणार नाही. आता सर्वजण अध्यात्माचा अभ्यास करतात, सर्व कोण भगवद्गीता वाचतोय,
कोण ज्ञानेश्वरी वाचते, कोण वेद वाचते, कोण काय, पण त्यांची जर परीक्षा घेतली तर परीक्षा घेताना मग ते अभ्यास कसा करतील? खूप छानपैकी लहान मुलांना पण एक सांगतो की तुम्ही सर्व अभ्यास करताना तुमची परीक्षा असते ना, तशी आईबाबांची पण परीक्षा घ्या तुम्ही. कुठचाही अध्यात्मावरती जर पुस्तक वाचत असेल तर मुद्दाम त्यातले खोडकरमध्ये प्रश्न विचारा त्यांना, आणि त्यामध्ये काही सांगितलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी आईबाबा देतात का बघा. जरा घ्या त्यांचा पण परीक्षेचा अभ्यास. तुम्हालाही अधिकार आहे की किती अभ्यास करतायत रोज. तर लक्षात घ्या, ही जर परीक्षा असते तुमची तर तुम्हीही वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास, चिंतन, श्रवण केलं असतं. आणि खरंच या परीक्षा पाहिजे हो, खरंच. कारण जोपर्यंत सत्य वाचण्यात येत नाही, त्याच्यावर चिंतन होत नाही, जाणीवपूर्वक होत नाही, तोपर्यंत साधकाला पण जे सत्य पाहिजे ते मिळत नाही. त्याला असं वाटतं कोण बघतो आहे ते, लक्षात आलं ना, मी अभ्यास करतो आहे का नाही करत आहे. त्यामुळे जेवढं इंटरेस्टने वाचायला पाहिजे तेवढं वाचत नाही. मग 3 मई, 6 मई, 9 मई, वार्षिक, ह्या ज्या 4 3-3 महिन्यांनी परीक्षा, तशा जर परीक्षा जर घेता आल्या असतं तर बरं झालं असतं. मग कोणी किती कसा अभ्यास करतो आहे, काय प्रगती करतो आहे, पटापट पटापट समजलं असतं. असो ना, हे आपलं भाग्य समजा. मग हे अर्जुना, सर्वांच्या देहातील तो आत्मा कधीही मारता येण्याजोगा नाही, तो कधीही मारता येत नाही, लक्षात आलं. देह मरेल पण आत्मा मरत नाही. जसं पारा असतो ना आपला, पारा बघितला आहे का कोणी वस्तुस्थिती? मी एकदा बघितला होता पारा, बघण्याचा मला योग आला. म्हणजे 2 इंच बाय 2 इंचाचा पारा होता, असा जमिनीवर होता. त्याला मी खूप उचलण्याचा प्रयत्न केला, तो हाताला लागायचा, लक्षात आलं ना, हाताला लागायचा. पण त्याला बघितलं का असं, म्हणजे आवडून उचलण्याचा प्रयत्न, तो उचलायचा नाही. पाऱ्याचं महत्त्व ऐकून होतो की आपण ताप आल्यानंतर मग माहिती आहे ना, थर्मामीटर असतो तो आपल्या ह्याच्यात तोंडात काकेमध्ये हे करतात आणि त्याचा चेक केला जातो की किती ताप आहे, लक्षात आलं ना. तशाच पद्धतीमध्ये माणसाचा पारा जर चढला असेल, रागवला असेल, आपण बोलतो ना त्याचा पारा खूप चढला आहे, तर तो नाही मोजत आहे, तसा पारा नाही बनवला आहे. तर हा जो पारा होता, लक्षात आलं ना, शुभ्र व्हाईट कलरचा, एकदम जसं काही पाण्यासारखाच होता, हां, पण हाताला लागायचं नाही. मी खूप प्रयत्न केले आणि माझा मित्र हसत होता, का मी पहिली वेळ होतं ना, मला माहिती नव्हतं की पारा असा. तर मी त्याला उचलण्याचा प्रयत्न खूप केला, खूप केला, अशक्य. त्याचे तुकडे तुकडे केले मी सर्व, म्हणजे पाऱ्याला जोरात जेव्हा जोरात मारली मूठ, तेव्हा ते सर्व बिखरले, सर्व छोटे छोटे असे बिंदू इकडे तिकडे झाले, आणि त्याला फूक मारली का ते पुन्हा येऊन चिटकले, लक्षात आलं ना. म्हणजे वेगवेगळे झाले, पुन्हा येऊन ते एकत्र झाले, आणि एकत्र झाल्यानंतर समजायचं पण नाही ते एकत्र कसे झाले ते, इतकं ते अद्भुत. मजा आली, म्हणजे पहिली वेळ जेव्हा खेळताना त्याच्यावर मजा आली. पण माझ्या मित्राला बोला, अरे ह्याला उचलायचं कसं, साधी गोष्ट नाही आहे. मग त्यावेळेला त्याने काय केलं, कार्ड पेपर घेतला आणि त्या पाऱ्याच्या आतून घातला असं, लक्षात आलं. आणि खालून, म्हणजे खालून असं जमिनीकडून घातलं, तेव्हा पारा त्या कार्ड पेपरवर आला. आणि नंतर मग त्यांनी माझ्या हातात दिला, आणि त्या हातात आल्यानंतर मी मस्त खेळत होतो त्या पाऱ्याशी. बोललो, काय सुंदर आहे, बोललो, जराही त्याला कसलाही मातीचा भीतीचा स्पर्श होत नाही, कसा एवढा स्वच्छ राहू शकतो हा, आणि मस्त आहे की अलिप्त, लक्षात आलं ना. तर हे जे आहे तसा हा सर्वांमध्ये तो आत्मतत्व आहे, अलिप्त आहे तो, तो कधी लिप्त होत नाही, लक्षात आलं ना. हां, म्हणून हा जो आहे, मग त्या गोष्टींबद्दल तू त्या प्राण्यांबद्दल शोक करू नकोस, तो पाऱ्यासारखाच आहे जवळजवळ, लक्षात आलं ना. मग तू शोक करू नकोस, तू युद्ध कर, लक्षात आलं. कारण प्रत्येक वेळेला भगवंताचं सांगणं होतं की तू युद्ध कर, लक्षात आलं ना. पण लक्षात ठेव अर्जुना, रणांगणातून जे पळून गेलेले आहेत, लक्षात आलं ना. हां, मग ते त्यावेळेला लोक तुला भित्रा भित्रा म्हणून चिडवतील, ते सर्वात मोठं दुःख असेल, त्याच्यापेक्षा मोठं दुःख नाही आहे, लक्षात आलं ना. युद्धात मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, आणि जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. या दोन्ही गोष्टी अर्जुनाला सांगतात. तू ह्या गोष्टींचा असा विचार करत बसू नको, लक्षात आलं ना. तू युद्ध कर. तू का सारखा सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय ह्या गोष्टींचा विचार करतोस,
ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नको, तू युद्ध कर. कारण सुख दुःख लाभ आणि जय पराजय सारखेच समजून तू युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. एवढंच बोलून भगवंतानी म्हणजे त्याला मार्गदर्शन करता युद्धाचं. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय श्रीकृष्ण, जय सद्गुरू.